हाँ गुळमे साहेब नमस्कार। आज आपण केरन टेक्नोलॉजी या ठिकाणी वापर केला, गेले 2 वर्षापासून या द्राक्ष पिकासाठी वापरताय, तर तुम्हाला केरन टेक्नोलॉजी वापरून पहिले मातीचा बदल काय वाटला? माती भुसभुस होते, पांढऱ्या मुळांची संख्या वाढते, हां झाडाची ग्रोथ वाढते, हां आणि सेटिंग चांगलं होतं, सेटिंग चांगलं होतं। तर आता हा हराडी कोणती बरं आहे? माणिक चमन आहे, हे माणिक चमन आहे आणि माणिकचं असून सुद्धा हे कसं वाढते? एसएसएन सारखे त्याला लांबी भरपूर आहे, एसएसएन सारखे याला लांबी आहे आणि वजन पण भरपूर आहे। शायनिंग कशी वाटते, चमक वगैरे? हा तर मला सांगा आता तुम्हाला मागच्या वर्षी पहिल्याच वर्षी उत्पादन किती निघलं होतं? पहिल्या वर्षी आपल्याला 14 टन निघलं, 14 टन। आणि आता हा दुसऱ्या वर्षाचा प्लॉट आहे, तर दुसऱ्या वर्षाला आता तुम्हाला अंदाज काय? 17 टन निघाल्यात, 100% निघाल, 100% 17 टन या ठिकाणी माल निघणार। थोडस पुढे या, ते पाहतोय मालाची चमक वगैरे। तर एकंदरीत तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात? हो 100% ते हे पाहतोय आपण मित्रांनो, या ठिकाणी पहा की लांबी पण याला भरपूर आहे, माण्यांची जी लांबी म्हणतो आपण आणि जी साईज जर पाहिली तर एकदम उत्कृष्ट आहे। इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? बरं वापर केला पाहिजे, ओके। तुमचं संपूर्ण कुटुंब समाधानी आहे? हो 100%। ओके, केरन कंपनी दिल्या माहितीबद्दल धन्यवाद।